Dale. ड्रायव्हर आहे तो राईट ऑफ गाडी. सह्याद्री अनुभवायचा असेल तर अशा ठिकाणी आपण आलं पाहिजे. सह्याद्री आपण जे म्हणतो विस्तीर्ण सह्याद्री आहे आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा, तर पर्वतरांगाचा हा एक अनभिज्ञ घटक म्हणजे ज्या ठिकाणी असं ठिकाण ज्याबद्दल लोकांना माहिती नसते. आलोच मला वाटतंय जाणार या जगातली पहिली गाडी असेल. बघा कारविन. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अतुल आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. तर आज आमचा प्लॅन आहे सड्यावर जायचा. जर तुम्ही सातार बहिरीचा आमचा जर व्हिडिओ बघितला असेल तर तिथं आम्ही सडा या शब्दाचा उपयोग केला होता. म्हणजे सांगायची गोष्ट अशी झाली की आता पावसाळा सुरू झाला आहे ना जोरात, तर पावसाळ्यामध्ये सड्यावर थोडं म्हणजे थोडं विचित्र वातावरण वगैरे असतं, धुकं वगैरे असतात आणि पुढचा रोड वगैरे दिसत नाही. तर आम्ही असा विचार केला की पाऊस आता चालू व्हायच्या अगोदर आम्ही आता सड्यावर जाणार आहे. सड्यावर जाऊन तिकडं थोडा एक्सप्लोअर करणार, ड्रोन वगैरे घेतला आहे आणि बघू दाखवतो तुम्हाला दाखवण्याचा सडा. तर गोष्ट आता अशी झाली की आमच्या गावामध्ये एका ताईचं लग्न आहे, तर त्यांचं लग्न डेबेवाडीमध्ये आहे. तर जस्ट आपलं तिकडं हात वगैरे करायचा आणि यायचं. आता लेन्सवर बघा एक मुंगी फिरते, दिसते का तुम्हाला काय माहीत नाही. आणि लग्नाला जातानाचा आपला अवतार बघा कसं आहे, आपलं टॅगलाईन बरोबर मॅच होते आळशी. कोण कोण आहे राज? आमचे बंधू यशोदीप आणि यो बाबू जयदीप पण येते ना. तर जयदीप पण असे पाच जण आहेत आम्ही आणि आमचा सोन्या शुभम, त्याचं काहीतरी काम आहे त्याच्यासाठी तो कॅन्सल झाला आहे, तर भेटतो आता तुम्हाला जाताना. तर आमची गाडी अख्खा जुगाडावर चालती. तर हे बघा हे सायलेन्सर दिसते नाही, तर इथं बघा एक बिळ पडलं आहे, एक गंजतं आहे सारखं पावसामुळं. त्याच्यामुळं आता आम्ही आणलं हे एमसील, एमसील आता लावायचं झालं आहे तिथं. सगळं काम जुगाडावर असतं या गाडीच. लय मोठी चुकी केली इकडे येऊन, म्हणजे इकडे लग्नाला नाही येऊन, लग्नामध्ये जेवण. बासुंदी असली डेंजर होती, चार वाट्या बासुंदी पिल्या. मी चार वाट्या, भाऊ किती? चार. मी चार, तू चार? भाऊ दादानी पाच वाट्या बासुंदी. आता काय वाटत नाही, वरपर्यंत पोहोचू आपण. अरे रेंगत रेंगत जाणार आहे पण जाणार आहे. तर आम्ही चालत चालत आता चालत चालत नाही म्हणजे गाडी येऊन आलं इथं वरपर्यंत आणि गाडी आता तिथं लावली आणि इथनं काहीतरी यांनी आखणी केली लोकांनी, इकडं काहीतरी प्रायव्हेट जागा आहे अशी. आम्ही आता विचार करतो आहे की गाडी घेऊन जाऊ शकतो की नाही सड्यावर. कुठणार इथनं नाही झालं लागेल हे ना पुढं त्याची नाही टेन्शन आपल्याला. मला वाटतं बघितलं गाडीची हा चढणार गाडी ऑलग पॅच कसला आहे बघ, कशी चढलेल्या का गाडी.
त्याला थांबायचं कॅमेरा पुढं. ते लावू की आपण मशीन आहे की आपलं इथं दगड आहे मोठा. हा अरे आला की सडा येऊ काय गाडी चढली ना वर एक नंबर माझ्या 10,000 घे का नाही चढणार तिथपर्यंत आलं मशीन लावू. दमलं मागे मागो मागो सध्या गाडी माग आले 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 काय म्हणला राहू दे राहू दे स्लो बघा कसं आहे तर आता सीन असा झालाय की आम्ही गाडी इथपर्यंत घेऊन आलो खालीपर्यंत अगं इथपर्यंत आणि हे जे मध्ये तुम्ही बघताय हे पूर्ण मोठमोठे दगड आहेत तर इकडं कशी गाडी आणायची ते काय समजणं झालं आहे. तसं आपलं कारविन छायचंच चढल गाडी पण थोडं आम्ही या एरियाचा थोडं अभ्यास करतोय अभ्यास करून इकडनं असे येऊ शकते गाडी पहिली गाडी होईल सड्यावर येणारी आमची आणि बघा सडा बघा केवढा लांब आहे हातभराच्या डिस्टन्सवर आहे सडा आणि आमची गाडी खाली तिथं आहे सडा आणि इथं आहे आम्ही आणि जस्ट म्हणजे 50 मीटरवर गाडी आहे इकडं घेऊन यायची गाडी येणार घेऊन आपलं कारविंच लावलेलं आहे का त्याच्यासाठी एवढे पैसे खर्च केलेत काहीतरी ॲडव्हेंचरस व्हायला पाहिजे. आता चाललो खाली थोडं बघतो आहे कसं काय होणार. आता निघालो गाडी आम्ही तिथं पार्क केले आणि आता जस्ट आपलं चालत 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 चाललं आहे बघतोय. आता इथं काय समजणं झालं कारण की लय घनदाट आहे ना इथं सडा तसा आम्हाला दिसतोय समोर वरती उजेड वगैरे दिसतंय पण रोड थोडं म्हणजे एवढा काय हे नाही डेंजर नाही पण जाऊ शकतो आपण चालत चालत. तर फायनली आलो चढ्यावर किती 5 मिनिटात तिथं खाली गाडी लावली 5 मिनिटात वरती चढत बघा सडा बघा कसं आहे सडा म्हणजे हे ॲक्च्युली एक पठार आहे लांबड्याच्या लांबड्या तिथपर्यंत
बघा माग पण पूर्ण पठारे, तिकडच्या बाजूला पण पूर्ण पठारे, इकडे काय माहिती किती लांब आहे. आणि हे बघा मागच्या बाजूला बघा पूर्ण तिथं लांब पर्यंत आहे. आणि जस्ट असं चालत चालत आलो तर इथं आम्हाला एक छोटंसं असं तळं दिसलं, शुद्ध पाणी. किती खोल असेल रे? खोल नाही मग, प्लेनच आहे. हो हो, बेडकी बघितलं केवढी मोठी होती. खोल आहे की रे? तर आता माझ्यासाठी हा जो सडा आहे हा पूर्णपणे नवीन आहे, मला याबद्दल काय माहिती नाही आहे. पण जो माझा भाऊ आहे या ठिकाणी 3 ते 4 वेळा आला, त्यामुळे त्याला ह्या सड्याबद्दल एक चांगली माहिती आहे. तर आता त्याच्या तोंडनं तुम्ही ऐका ह्या सड्याची माहिती. नमस्कार. सड्यावरती आपण आलो आहे. सह्याद्री अनुभवायचं असेल तर अशा ठिकाणी आपण आलं पाहिजे. सह्याद्री आपण जे म्हणतो विस्तीर्ण सह्याद्री आहे आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा, तर पर्वतरांगाचा हा एक अनभिज्ञ घटक, म्हणजे ज्या ठिकाणी असं ठिकाण ज्याबद्दल लोकांना माहिती नसते. सडा असं ठिकाण आहे, सडा म्हणजे डोंगर माथा आहे, पूर्ण टेबल लँड, पूर्ण सपाट आहे. वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्ण खडक आहे, हा बघा जांबा खडक आहे. आणि जवळपास काही किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे ह्या बाजूला. आणि तुम्ही जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हा सडा संपूर्ण पसरलेला आहे. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा जो दगड आहे ना स्वतःहून फुटत जातो, म्हणजे ह्याला जे भेगा पडतात पावसाच्या पाण्यामुळे, मग अशा प्रकारे ह्या दगडाचे तुकडे होत जातात आणि ह्याचे छोटे छोटे असे दगड तयार होतात. म्हणजे हे कोणी फोडलेले नाहीत, हे निसर्गनिर्मित छोटे छोटे दगड तयार झालेत. म्हणजे हा मोठा खडक हळूहळू फुटत चालला आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं, सध्या आम्ही आमच्या गावी म्हणजे सातारा जिल्हा पाटण तालुका ह्या बाजूला सांगली जिल्हा इकडे चांदोली अभयारण्य ह्या बाजूला आमचा पाटण तालुका सातारा जिल्हा. आणि जर तुम्ही इकडून थोडा काही अंतरावरती गेला म्हणजे साधारण चालत 1.5-2 तास लागतील, त्यानंतर तिथे रत्नागिरी जिल्हा चालू होतो. म्हणजे 3 जिल्ह्यांचा संगम ह्याला म्हणता येईल ह्या ठिकाणाला, रत्नागिरी, सातारा आणि सांगली. आणि ह्या ठिकाणी तुम्ही कधी पण याल, यायचा मार्ग तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच कशाप्रकारे यायचं आहे. हा भाग अभयारण्यामध्ये येतो. या ठिकाणी येताना तुम्हाला तुमच्यासोबत जो माहिती असणारा माणूस आहे तो असणं आवश्यक गरजेचं आहे. ह्या ठिकाणी हरवण्याची शक्यता जास्त आहे, कारण की तुम्ही जर सड्यावरती आला तर तुम्हाला चारही बाजूला सर्व काही समानच दिसणार. म्हणजे आपण कुठून वरती आलो, आपण कुठे चाललो ह्याचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पत्ता लागणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक खात्रीशीर माणूस तुमच्यासोबत पाहिजे. आणि ज्यावेळेस दाट धुकं असतं त्यावेळेस इथे 100% माणसं हरवली जातात. म्हणजे धुकं एवढं असतं की 4 ते 5 फुटापर्यंत आपल्याला काय दिसत नाही. मग अशा वेळेस धोकादायक असतं की आपण हरवू शकतो. आणि इथलं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे धुकं केव्हाही पडतं. पावसामुळे तुम्ही आला, समजा आत्ता ऊन पडलं आहे, 15 ते 20 मिनिटानंतर ह्या ठिकाणी दाट धुकं पडू शकतं. पावसाळ्यामध्ये आलो इथे ही भीती आहे. आणि निसर्गाचा एक वेगळा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल, एक वेगळीच गोष्ट जर पाहायची असेल, तर ह्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. सुखद धक्का या ठिकाणी आल्यावर. म्हणजे खडक एवढा मोठा असू शकतो, पूर्ण त्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत संपूर्ण एकच खडक आहे. कुठल्या प्रकारचे इकडे झाड नाही, कुठल्याही प्रकारची वनस्पती नाही. हे जे खुरटं गवत आहे ते पण खडकावरतीच उगवलेलं आहे छोट्या छोट्या मातीमध्ये. आणि या तुम्ही पण या फिरायला, एवढं सांगेन. मजा घ्या निसर्गाची, सह्याद्रीची. आणि सह्याद्रीचा एक वेगळाच भाग तुम्ही ह्या ठिकाणी अनुभवू शकता. धन्यवाद. तर ही माहिती माझ्या भावाने दिली. तर तो या ठिकाणी भरपूर वेळा आला आहे, म्हणजे जसं मी सांगितलं 3 ते 4 वेळा आला आहे. त्यासाठी आम्ही त्याला घेऊन आलो. पहिलं तर आम्ही स्वतःच येणार होतो, परत म्हणलं नको, रिस्क नको. कारण की जर तुम्ही हा सडा बघितला माझ्या मागं, तर म्हणजे आता हे कॅमेरामध्ये किती व्यवस्थित दिसतं आहे पण सगळं सेम वाटते. तर खूप असं सुंदर आहे बघण्यासारखं हे ठिकाण आहे. बघण्यासारखं म्हणजे फक्त पठारच आहे सर, जसं की म्हणलं की झाडं वगैरे इथं काहीच नाही आहे. आता हे कोणतं झाड आलं आहे मधनं काय माहीत नाही, ही कमी झाड आहेत. आणि हे जे बाजूला बघताय, तर हे जे तुम्ही पाड बघताय इकडं अभयारण्य आहे. आणि असंच, आणि आम्ही आता आम्हाला परत आता तिकडं जायचं आहे, जे तळं तुम्ही बघितलेलं तिथं जायचं आहे. तर आता बघा मी ड्रोन वगैरे घेऊन आलो आहेच. बघा ड्रोनच्या साह्याने कसं हे दिसतंय सगळं, बेटर डायरेक्ट वरती. आणि ड्रोन शॉट घेण्यापूर्वी जसं की माझ्या भावाने सांगितलं की या व्लॉगमध्ये तुम्हाला समजेल की या ठिकाणी यायचा रोड कोणता, तर या ठिकाणी यायला भरपूर रोड आहेत. सातरभैरी हे जे गाव आहे त्या गावाकडनं पण रोड आहे वरती यायला. त्याच्यानंतर हे जी माझी मागं पवनचक्की,
ही जी मागं पवनचक्की दिसते, तर ती पवनचक्की ॲक्च्युली वाल्मिकीचं जे मंदिर आहे त्याच्या मागच्या बॅक साईडला आहे. तर तिथनं एक रोड आहे, परत वाल्मिकीचं मंदिर आहे. वाल्मिकीच्या मंदिराच्या इथं गाडी लावून तुम्ही वरच्या बाजूला आला, ह्या साईडला, लेफ्ट साईडला. जर इकडं तोंड करून इकडं जर वाल्मिकीचं मंदिर असेल तर लेफ्ट साईडला जर तुम्ही चालत चालत आला तर तेव्हा पण ह्या साड्यावर पोचतो. पण तो थोडा डेंजर रस्ता आहे, म्हणजे घनदाट असं जंगल आहे आणि त्या रोडनी यायला साधारणतः एक अर्धा पाऊन तास लागतो. आणि त्याच्यानंतर अजून कोणता रोड आहे, हां असेच रोड आहेत. आणि पण पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जोपर्यंत माहितीवाला माणूस असेल तेव्हाच तुम्ही या इथं, नाहीतर या ठिकाणी येण्याची चुकी करू नका. आणि सहसा जास्त पावसाळ्यात वगैरे इथं फार डेंजर असतं, जसं की भाऊ म्हणला की फार दुखं वगैरे होतं. आता पाऊस इथं कमी झाला आहे त्याच्यामुळं आम्ही म्हणलं आहे चला एक चक्कर मारावी. हाईटवर नाही गेला, कारण की जास्त हाईटवर जायला त्याला इंटरनेट कनेक्शन वगैरे लागतं. त्याच्यानंतरच तो 500 मीटरसाठी अनलॉक होतो. आणि साड्यावर काय रेंज वगैरे नाही, इंटरनेट वगैरे नाही, त्यासाठी 15 मीटरवर जोडला तो. तर बघतो तिथं खाली जाऊन एका ठिकाणी रेंज येते, तिकडनं इकडं पाठवून बघतो येते काय, नाहीतर जेवढं तुम्ही बघितलं तेवढंच.